मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर। मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रेल्वे भरती जी आता परीक्षा होणार आहे तसेच मेगा भरती जाहीर झालेली आहे त्या भरतीच्या दृष्टिकोनातून आपण काही गणित इथे बघणार आहोत आणि हे जे सर्व गणित आहे मित्रांनो अतिशय महत्वाचे आहेत आणि होणाऱ्या सर्व स्पर्धा करता अशाच प्रकारचे गणित इथे येणार आहे। तर आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपल्याला होणाऱ्या जे स्पर्धा परीक्षा आहेत त्या सोप्या होईल। तर चला सुरू करू। तर बघा यामध्ये पहिला प्रश्न आहे WXY अनुक्रमे एका व्यवसायात 6,000 9,000 12,000 रुपये गुंतवतात, एक्स ला 1,500 रुपये नफा होतो तर वायचा वाटा आपल्याला इथे काढायचा आहे। मित्रांनो जर आपण इथं प्रमाण लक्षात घेतलं तर बघा WXY याचं प्रमाण जे आहे तर हे सरळ सरळ आपल्या करता येईल 2 आस 3 आस 4 अशा प्रकारचं प्रमाण येईल। कारण की हे जर 0 0 काटलं तर याला 3 न भाग जाईल, 3 2 6 3 3 9 3 4 12 अशा प्रकारे। आणि एक्स जे आहे तर एक्स आहे हा मधातला, ठीक आहे, म्हणजे हे 3 म्हणजे बघा 3 जर प्रमाण असेल किंवा 3 जर असेल तर इथं 1,500 रुपये भेटतात, ठीक आहे। जर 2 असेल तर याचे आता हे 3 भाग, त्याचे 2 भाग जर केले तर होणार 1,000 रुपये आणि इथे 4 भाग तर याचा 1 भाग वाढवावा लागेल म्हणजे इथे होणार 2,000 रुपये। अशा प्रकारे आपण हे तोंडी इझिली काढू शकतो। तर आपल्याला इथे विचारलेलं आहे वाय, वाय म्हणजे 12,000, जर 12,000 गुंतवणूक असेल तर त्याला भेटणार इथे 2,000 रुपये। नंतरचा प्रश्न बघू। नंतर आहे रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा। तर इथे आपल्याला 50 72 98 128 दिल्या, तर इथे आपल्याला फरक घेता येईल याचा, तर हे असेल 22 फरक, ओके। त्यानंतर इथं जर बघितलं तर 6 आणि 26 फरक आहे, इथे 22 आहे। त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर हे असेल 30 फरक, म्हणजे इथं 22 26 30 तर इथे असणार 34 फरक यायला पाहिजे, म्हणजे इथे 2 इथे 162। चला त्यानंतरचा प्रश्न। नंतर आहे 3,000 रुपये रकमेवर 6% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज म्हणजे लक्षात ठेवा की व्याजावरचे व्याज। तर आपण या पद्धतीने करू शकतो 3,000 × 6% वाढत आहे म्हणजे हे होत आहे 106, 100 जर असेल ते पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी परत होणारे 106। हे अशा पद्धतीने आपण भाग देऊन इथे सोडू शकतो किंवा हे याचं गुणाकार भागाकार जे काय ते करून आपण याचं अँसर काढू शकतो। याचा अँसर इथे येणार 3,370.8 तर हे असेल याचं अँसर। किंवा आपण जर इथे तोंडी जरी काढलं किंवा हे असं न करता दुसऱ्या पद्धतीने जर काढलं तर बघा 3,000 चे 6% जर आपण इथे काढलं तर इथे 2 0 सोडल्यानंतर हे 30 म्हणजे 1% झाले। 6% जर करायचं असेल तर 37 18 म्हणजे 180 हे झाले याचे 6%। हे झाले पहिल्या वर्षीचे 6%, दुसऱ्या वर्षीचे पुन्हा 6% म्हणजे 180 इथे ऍड होणार, ठीक आहे। हे झालं याचं 8 आणि 8 16 हात झाला 1, हे 360 वास्तविकरित्या हे झालं साधारण व्याज, ओके। हे झालं साधारण व्याज। चक्रवाढ व्याज केव्हा होते? जेव्हा पहिलं वर्ष असते याच्यावरही व्याज लावलं की चक्रवाढ होते। तर या 180 वर परत 6% इथं व्याज लागेल। तर 180 वर जर 6% आपण काढले तर बघा 1% म्हणजे काय, इथं पॉईंट येणार, ठीक आहे। हे झाले 1% आणि 6% म्हणजे आले 6 ने गुणावं लागेल 18 सक 108 आणि 1 नंतर इथे हा 0 येईल कारण इथे 180 × 6 केलं आहे आपण, हे 0 येईल आणि 2 घरानंतर इथे पॉईंट, ठीक आहे। किंवा हे 0 जर आपण नाही लिहिला तरी हे मग शेवटचा 0 लिहायची गरज पडणार आहे, म्हणजे 110.8 होईल आणि 10.8 याच्यामध्ये जर ऍड केलं तर होणार 8 7 आणि 370। हे झालं आता चक्रवाढ व्याज, हे झालं चक्रवाढ व्याज आणि याच्यामध्ये मुद्दल ऍड आहे, ते जर आपण वजा केले तर येणार 370.8। तर अशा प्रकारे आपण हे काढू शकतो। त्यानंतरचा प्रश्न बघू।
नंतर आहे एक विक्रेता अनुक्रमे 10%, 20%, 30% सूट देतो, तर एकूण किती टक्के सूट देतो? लक्षात घ्या, अशा उदाहरणामध्ये नेहमी 100 घ्यायचे, 100 घ्यायचे, आणि सूट दिली त्याने 10%, म्हणजे 100 जर असेल तर 90 राहिले, ठीक आहे. परत त्याने 20% सूट दिली तरी ते 80 राहिले. परत त्याने 30% सूट दिली तर राहिले इथे 70. तर असं जर आपण केलं तर आता हे जे 100 एकूण पहिली रक्कम होती, हे जे रक्कम होती 100, आता किती राहते ते आपल्याला इथे कळेल. आता 0 0 कॅन्सल, ओके, त्यानंतर 0 0 आणि हे 0 कॅन्सल, ठीक आहे. आता इथे 10 उरले खाली आणि वरती 9 8 7 यांचा गुणाकार, 9 8 72 गुणेला 7 आणि हे 10, 7 2 14, 7 1 7 7 49, 50 आणि भागेला 10, म्हणजे 1 घरानंतर इथे पॉइंट, म्हणजे हे होणार 50.4. ओके, जे रक्कम पहिली होती 100, आता इथे राहिलेली आहे शेवटी सूट दिल्यानंतर 50.4, म्हणजे 100 मधून जर 50.4 इथे आपण वजा केले तर हे उरणार 49.6. तर हे असेल त्याची एकूण सूट, कारण एवढे रुपये त्याने माफ केले या सूट नंतर. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आहे नरेन 32,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. गुरुदेव 6 महिन्यानंतर 40,000 रुपये गुंतवून भागीदारी स्वीकारतो, तर 2 वर्षानंतर त्यांना 12,400 रुपये नफा होतो, तर नरेनचा वाटा किती किंवा त्याला किती रक्कम मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक सूत्र माहित पाहिजे, ते म्हणजे भांडवलाचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर गुणेला मुदतीचे गुणोत्तर आणि बरोबर नफ्याचे गुणोत्तर, हे अशा प्रकारचं सूत्र आहे. तर बघा इथे आता नरेन, हा जो नरेन आहे हे 32,000 रुपये गुंतवतो, 32,000 रुपये, आणि गुरुदेव किती गुंतवतो, हा गुंतवतो 40,000 रुपये. तर हे जे आहे हे झालं त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर. आता मुदत बघा, तर 32,000 नरेनने 32,000 गुंतवले आणि 2 वर्षानंतर त्याला नफा झाला, म्हणजे नरेनचे जे आहे सरळ सरळ 2 वर्षापर्यंतच गुंतवणूक आहे, म्हणजे 24 महिने घ्यायचे आपण, ठीक आहे, महिने घेतलं थोडं सोपं होते. आणि इथे 6 महिन्यानंतर गुरुदेव पैसे ऍड करतो, 6 महिने जर गेले 2 वर्षातून तर किती उरले, मग 24 मधून 6 महिने गेले तर 18 महिने, तर हा 18 महिन्यासाठी गुंतवणूक करतो, ठीक आहे. तर हे आपल्याला आता मिळेल याच्या नफ्याचे गुणोत्तर, आणि नफा मग आपल्याला जे 1 12,400 झालेलं आहे ते त्या पद्धतीने वाटून घेता येईल. 37 18 6 24, त्यानंतर 0 0 सगळे कॅन्सल, 8 8 32, 8 5 40, ओके, त्यानंतर हे होणार 4 6 16 आणि 5 3 15, म्हणजे हे झाला नरेनचा वाटा आणि हे झाला गुरुदेवचा वाटा, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे आता वाटून घ्यायची आहे. तर बघा, 12,400 आपल्याला 16/15 या प्रमाणात इथे वाटायचं आहे. जर याची जर बेरीज केली तर होणार 31 आणि 31 चूक, म्हणजे एक जो वाटायचा तो येतो 400 चा, आणि आपल्याला पाहिजे नरेनचा, तर 400 गुणेला जर 16 केलं 6,400 आणि हे 15 चूक 60, हे येणार हे गुरुदेवचा वाटा आणि हे झाला नरेनचा वाटा. तर अशा पद्धतीने आपण इथे सॉल्व करू शकतो. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आहे 500 चे x टक्के, कारण आपल्याला इथे काढायचं आहे 500 चे x टक्के अधिक 300 चे 10% बरोबर 100. तर आपल्याला इथे एक्स ची किंमत काढायची आहे. 0 0 0 0 कॅन्सल, 5 x अधिक 0 0 0 0 कॅन्सल, हे होणार 10 3 30 आणि हे 100. ओके, 5 x बरोबर 30 इकडे गेले 70 आणि एक्स म्हणजे 70/5, म्हणजे हे होणार 5 1 5 5 4 20, म्हणजे 14. तर एक्सची किंमत इथं आपल्याला मिळेल 14. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. 20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढ व्याजात
व्याजात व साधारण व्याजातील फरक हे एकदम सोप आहे. जसे की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं का जी संख्या आहे ती रक्कम काढायची, ती रक्कम आहे एक्स गुणेला किती टक्के व्याज आहे, तर हे 20%. तर याला 20%ने 2 वेळा गुणायचं आणि किंमत येते 40. ओके, त्यानंतर 0 0 0 कॅन्सल, एक्स बरोबर 40 × 10 × 10 आणि हे 2 × 2 म्हणजे हे झालं 2 × 2 = 4 आणि हे 4 × 1 = 4 आणि 0. ठीक आहे, म्हणजे हे होणार 100 आणि हे 1000. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो बघा, मी इथे याचा भाग देताना इथे 100 जे आहे तर यात 1 1 0 कॅन्सल केला, परंतु या 2 ने भागीत दिलेला नाही. तर बऱ्याच वेळा मित्रांनो असे भाग द्यायचे नाही, कारण इकडे 10 10 जर गुणाकारात असेल तर आपल्याला गुणाकार करायला सोपा होते. मित्रांनो अशाच प्रकारचे आपण उदाहरण भरपूर आपण या चॅनलवर बघणार आहोत. तर या चॅनल सोबत तुम्ही जुळून राहा आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 3 4 6 9 12 आणि 16 यानंतर जे आपल्याला इथे संख्या इथे काढायची. बघा जर आपण व्यवस्थित बघितलं तर इथे आहे 2 सिरीज, 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग आणि हे 4 चा वर्ग. तसेच 3 2 6 7 2 12 तर इथे येणार 12 2 24 असं तुम्ही इथे करू शकता. तर याचे आन्सर असणार 24. हे असे जे उदाहरण असतात मित्रांनो बुद्धिमत्तेचे, ते वेगवेगळे ट्रिक्स पण सोडता येते किंवा जे आपल्याला सुचलं लवकर त्या पद्धतीने आपण काढून घ्यायचं, आन्सर करेक्टच येईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये तुम्ही नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त कळवा. तसेच वेबसाईटला पण भेट द्या. तसेच हे टेलिग्राम चॅनल जॉईन करणे महत्वाचं आहे. नवीन विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण तोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.